नमस्कार. या सुंदर अशा या संध्याकाळी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या तिघांच्या वतीने हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. प्रचंड टाळ्या होऊ देत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी आता असं म्हटलं की ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, पण खरं तर ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतला त्या सगळ्यांचंच मनापासून कौतुक आहे. कारण असं म्हटलं जातं की ज्यांची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला जिंकणारा कोण आहे. आणि त्यामुळे स्वतःला आजमावणारे असणारे तुम्ही सगळेजण आणि प्रत्यक्षात ज्यांना आपण रोल मॉडेल म्हणावं असे आदरणीय गौतमजी यांच्या समवेत आता आपण संवाद साधणार आहोत. आताच त्यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं गेलं आणि सगळ्यात शेवटचं वाक्य असं होतं की हे अगदी ब्रीफमध्ये सांगितलेलं आहे आणि हे अगदी खरंय. कधीही कुठची गोष्ट पहाटेला स्वप्न पडलं आणि सकाळी खरी झाली इतकी सहज घडत नाही. त्याच्या पाठीमागे फार मोठी तपश्चर्या असते आणि ती तपश्चर्या गौतमजींनी निश्चितपणे केली आहे. जर एक 5-6 विशेषणं त्यांची सांगायची झाली, मुलाखतीमध्ये तपशीलवार त्याचा उल्लेख येणारच आहे. मनापासून भरभरून बोलणं, तुमच्याशी संवाद साधणं त्यांना आवडत असतंच याचा अनुभव आपण सगळेजण घ्याल. उत्तम ख्यात कीर्त जगद्विख्यात छायाचित्रकार. जाहिरात क्षेत्रामध्ये आताच त्याचे उल्लेख झालेत म्हणून मी परत सांगत नाही. जाहिरात क्षेत्रामध्ये अतिशय नामवंत असं कार्य केलेला कलावंत. एक अतिशय कर्तव्य कठोर असा विद्यार्थी. लिंटासमध्ये ज्यावेळेला ते प्रशिक्षण घेत होते त्यावेळेला एक विद्यार्थी या नात्याने त्या गोष्टींना कसं सामोरं जावं याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. चौथं सांगता येऊ शकेल उत्तम अध्यापक. ज्या ठिकाणी ते प्रशिक्षणार्थी म्हणून होते त्याच ठिकाणी कित्येक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम असं प्राध्यापकाचं काम केलंय. नवीन पिढीला योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलंय. पुढचं वैशिष्ट्याचं सांगायचं झालं तर उत्तम संयोजक ते आहेत. सामाजिक बांधिलकी जी त्यांना उत्तम जाणे. ज्यावेळेला हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये ते कार्यरत होते त्यावेळेला एक मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला जे कार्य त्यांनी केलं गेलं त्याच्यामध्ये उत्तम संयोजन कसं असावं हे त्यांच्याकडे बघून अनेकांनी त्याचं अनुकरण केलेलं होतं. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते उत्तम लेखक आहेत. चंदेरीचा उल्लेख आता झाला, बाकी तपशीलवार आपण नंतर बोलणार आहोत. आणि या सगळ्याच्या बरोबरच एक उत्तम माणूस. आणि दुसरं आणखीन एक महत्वाचं, छायाचित्रकार म्हणून आपण त्यांना ओळखतो पण ते स्वतः नेहमी असं म्हणतात की मी कमी बोलतो, माझी छायाचित्र ही जास्त बोलत असतात. आणि हे जास्त महत्वाचं आहे. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन सुरुवातीला की एकंदर हे व्यक्तिमत्व कसं आहे. देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. आणि असे सोहळे अनेकांनी अनुभवलेले आहेत. आज असाच एक सुंदर सोहळा आपण अनुभवणार आहोत. आपण सगळेजण त्याचे साक्षी आहोत. अशा आदरणीय व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा स्वागतासाठी आणि त्यांच्याबद्दलच्या आदराच्या साठी म्हणून एकदा छान मनापासून टाळ्या व्हायला हव्यात. आणि आता पहिला प्रश्न, आपण इथपर्यंत पोहोचलात गौतमजी, याच्यामध्ये बऱ्याच जणांचे संस्कार आपल्यावरती झालेत पण याच्यामध्ये आपण आपल्या काकांचा आवर्जून उल्लेख करता, त्यांच्याबद्दल सगळ्यांना ऐकणं खूप आवडेल. गुड इव्हनिंग, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डेच्या संध्याकाळी माझ्याबरोबर संध्या घालवणं हे तुम्हाला किती बरं वाटतं? वुडंट यू प्रिफर टू बी विथ युअर बॉयफ्रेंड ऑर युअर गर्लफ्रेंड ऑन द फर्ग्युसन हिल? नो, दे डोंट वॉन्ट टू ॲडमिट इट. अच्छा, नाही, हा ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त हेच आहे की मला वाटतं की तुमच्यावरती जे संस्कार होतात ते संस्कार तुम्हाला तयार करतात. आणि मला वाटतं की मराठी घरात किंवा एनी हाऊस इन इंडिया इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट दॅट हू एव्हर इज युअर गार्डियन ऑर युअर पेरेंट शुड ब्रिंग यू अप ॲज अ स्पेशल चाइल्ड. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल, एव्हरी चाइल्ड हॅज स्पेशल नीड्स, एव्हरी चाइल्ड इज स्पेशल इंटरेस्ट अँड दे शुड बी एनकरेज्ड इन एव्हरी चाइल्ड डिफरंटली फ्रॉम हिज सिबलिंग्स. मला वाटतं की मी कदाचित एकुलता एक असल्यामुळे आणि माझे काका म्हणजे माझे आत्या आणि त्यांचे यजमान त्यांनी मला एक दे ॲक्च्युली ब्रॉट मी अप लाईक अन एक्सपेरिमेंटल चाइल्ड. म्हणजे मला एक वर्षी आय युज टू लाईक ॲस्ट्रॉनॉमी,
मला ॲस्ट्रॉनॉमीची पुस्तकं आणली. द नेक्स्ट इयर दे आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन इजिप्शियन हिस्ट्री, सो दे गॉट मी बुक्स इन इजिप्शियन हिस्ट्री. सो ॲज टाईम वेंट ऑन, जशा माझे छंद वाढत गेले, तसंच फोटोग्राफी सुद्धा होती, तशीच अमेरिकन म्युझिकल्स होते, तशीच भरपूर काही गोष्टी होते, इंटरनॅशनल सिनेमा. आय थिंक व्हॉट्स मोस्ट इम्पॉर्टंट, मी म्हणजे रंजना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे देतोय की येस, आय कम्प्लिटली एक्नॉलेज द अपब्रिंगिंग दॅट आय गॉट, अँड इट वॉज अ व्हेरी व्हेरी लिबरल, व्हेरी ओपन, व्हेरी एनकरेजिंग आणि अ लिटल इंडल्जंट. मला वाटतं त्याच्यामुळे कदाचित त्यांनी माझे सगळे जे छंद होते तेच माझे नंतर व्यवसाय झाले. पण याच्यामध्ये असं काहीतरी घडलं होतं ना की तुम्ही कुठल्या तरी परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स स्कोर केलेत आणि काकांना काहीतरी मलईचे पेढे घेऊन गेलात. बीएससी मध्ये माझा नंबर खूप वर आला होता, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्याला माझे काका आणि बाकी आत्या सगळं म्हणाले की त्याला 8-8 रुपयाचा एक मेवाचा पेढा, म्हणजे 1971 साली, म्हणजे आता तर मला वाटतं त्याच्या त्या प्राईसमध्ये हिरेसुआ मिळतील, तर त्या तऱ्हेचे पेढे घेऊन मला वेगवेगळ्या लोकांना द्यायला सांगितलं, नातलगांना.